मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये संगम पवार या कुटुंबामध्ये। तुम्हाला बघून समजलं असेल मित्रांनो की आज आपण वालाचं ब्रीड करणार आहोत, फक्त पद्धत जरा वेगळी असणार आहे, कारण आईची पद्धत कळसवण्याची आहे। बिना फोडणीचं वालाचं ब्रीड, दोन दिवस वाल भिजत घातल्यानंतर असे कोंब येतात, त्याला मोड येतात आणि त्यानंतर मग ते अशा प्रकारे सोलायचं आहे। जसं आई आता सोलते तुमच्या समोर बघा, साली काढून टाकले जातात आणि दाणे वालाचे कडवे वाल ज्यांना म्हणतात ते हे कडवे वाल आहेत ते सोलून घेते। बघू शकता तुम्ही एक एक आई सोलते, थोडीशी मेहनत हीच असते पण भाजी मात्र छान लागते। आणि बघा अशा साली ज्या होतात, आता कसं आपण मुंबईत आहोत शहरात तर हे कचऱ्यात जाते, गावी असतो तर ते गुरांना खायला घातलं जातं, गाई म्हशी ह्या साली खातात। तर मित्रांनो अशा प्रकारे सगळं सोलून घ्यायचं, हा असा एवढं साली निघाल्यात सगळे म्हणजे वाल सोलून होत आहेत आणि हे फायनल प्रोडक्ट आपल्याला वाल मिळालेले आहेत। मित्रांनो हे आपले वाल सोलून झालेले आहेत आणि स्वच्छ आईने धुवून घेतलेले आहेत। तुम्ही प्रोसेस पहिली बघितलातच की पाहिला असाल तुम्ही, आईने पहिले ते दोन दिवस आधी भिजत घातले, मग त्यांना कोंब आले, त्यानंतर ते सोलले जातात। सोलण्याची पद्धत सुद्धा तुम्ही व्हिडिओ पुढे बघितलात। आता आपण काय काय घेतलं त्यासाठी, आणि हे ऍक्च्युली वालाचं ब्रीड पहिलं सुद्धा तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, पण आज काहीतरी वेगळं नवीन आहे ते तुम्हाला दाखवतो मी, आपण काय ऍड करणार आहोत। चलो मित्रांनो पुन्हा एक एक साहित्य दाखवतो। आपण त्यासोबत घेतले दोन बटाटे चिरून, आपल्याला हवे तसे त्याचे तुकडे करून घ्या, एक कांदा चिरून घेतला बारीक, एक टोमॅटो आणि डँटडॅन। हेच आहे जे तुम्ही पाहिलं की आपण वालाच्या आपलं भाजीमध्ये ऍड करणार आहोत, ते आहे फणसाच्या गऱ्यामधील बिया, म्हणजेच त्यांना आमच्याकडे आठल्या असं म्हणतो। तर ह्या आठल्या आपण ऍड करणार आहोत, आता कसं करायची प्रोसेस ते तुम्हाला दाखवतो। आणि शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे आईने वाटण करून घेतलं ते तुम्हाला दाखवतो। हे कसलं कसलं वाटण केलं साई? ओलं खोबरं आणि लसूण ह्याचं वाटप आहे, ते मिक्सरचं तुम्हाला मी दाखवलं, बघा मिक्सरच्या भांड्यातच आहे, फक्त आपण ते पाहिलं नाही। चलो मित्रांनो आता ही कढई रेडी आहे, आता आईची पद्धत कशी ती आपण बघूया। या कढईमध्ये आता आई वाल काढून घेते सर्व, पाहू शकता तुम्ही। शिवाय मित्रांनो ह्यात आपण हिंगा ऍड करणार आहोत आणि हळद आहे आणि आपलं तिखट। मित्रांनो ही प्रोसेस आईची वेगळी आहे, फोडणी न देता ह्याला कळसवून असं म्हणतात, कळसवून केलेलं वालाचं ब्रीड। आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात कांदा आईने ऍड केला आहे, कांद्यासोबत हिंग। मित्रांनो हिंगाचे खूप फायदे असतात पोटासाठी, खूप चांगलं, काय म्हणते हिंग भरपूर जरा टाकायचं, हो हिंग आई सांगते भरपूर प्रमाणात टाकायचं, कारण त्यांनी पोटही चांगलं राहतं आपलं, कारण वाल हा प्रकार असा आहे ना पचण्यासाठी हे जड जाणारी गोष्ट आहे, तर मित्रांनो त्यासाठी हिंग त्यात टाकायचं। म्हणून वालासारखं दुसरे जे आहेत ते पावट्या, पावट्याला लोक पावट्या तेवढ्यासाठीच म्हणतात, कारण घरगुती मसाला हा आपला मसाला तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिलं आपला घरगुती मसाला बनवलं आपण ते, तर तुम्ही ते शेअर आपण केलेल्या लिंक डिस्क्रिप्शनला आहे ती बघा, मसाला आपण कसा बनवतो। हा मालवणी मसाला आहे, घरगुती आपण स्वतः घरी आई स्वतः सगळं आणून करते, तर त्याचं पूर्णपणे आपण टाकलेलं आहे। ही धने पावडर आहे थोडीशी एक चमचा। मित्रांनो बाहेर डिस्टर्बन्स येते का ना, मशीन चालू आपली। आता ह्याच्यामध्ये आई थोडस, प्रत्येकाचा अंदाज आहे, अंदाजे दोन चमचे मोठे, दोन चमचे तेल ऍड केलंय। मित्रांनो हे असं सगळं जे आपण मिश्रण ऍड केलंय ते सर्व चुरायचं, ह्याला म्हणतात कळसवणे, म्हणजे फोंडी न देता ह्या ब्रीडाची चव जी आहे ती जरा वेगळी येते। मित्रांनो त्यात आईनी दोन वाट्या पाणी ऍड केलंय, आता ते गॅसवर ठेवूया आपण। मित्रांनो गॅस लावलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे आपण घेतलेले आहेत पदार्थ सगळे इन्ग्रेडियंट्स, मित्रांनो इंग्लिश मध्ये आपण पदार्थ ते आपले सर्व ऍड होतात। तुम्ही बघितलं फणसाच्या गऱ्याच्या आपल्या होत्या, टोमॅटो आहे आणि शिवाय जो बटाटा आईने घेऊन बघा तुम्ही पाण्यात ठेवला होता, कारण नाहीतर काळा पडतो कापून झाल्यावरती।
आता ह्यामध्ये वाटण जे आहे खोबरं आणि लसणीचं वाटण, हे वाटण आता आई ऍड करणार आहे. बघा डायरेक्ट मिक्सर मधून ऍड झालेलं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेऊन तेच पाणी ऍड करायचं, म्हणजे त्या निमित्ताने भांड सुद्धा भांड्यात क्लीन होतं आणि हे होतं. आणि हे आता 15 मिनिटं जवळजवळ आई म्हणते 10 ते 15 मिनिटं फक्त वाफेवर शिजणार आहे. तर झाकण लावल्यानंतर आपण नंतर बघूया पुढे मीठ टाकताना तुम्हाला प्रोसेस मी दाखवतोच. आता त्याला झाकण मारून आई ठेवून दिले. मित्रांनो आता हे असं आईने झाकण स्वच्छ धुवून ठेवले. आता पुन्हा तुम्हाला पुढे जेव्हा मीठ ऍड करायचं आहे त्या टायमाला आपण बघूया. तुम्ही जे आता पाहिलं ना या प्रोसेसमध्ये आपण आटल्या ऍड केल्यात त्या ह्या अशा आटल्या सोलून निघतात. त्यांना कसं आहे थोडंसं ठेचून, म्हणजे सुकलेल्या बियांना ठेचून मग त्या अशा सोलायच्या, कारण ही साल जी आहे ना ती खूप भयंकर असते. जर अडकली तर टाळूला खूप चिटकून बसते, त्यामुळे एक ती दक्षता घ्यायची आहे. अशा मी बघा कसं सोलतोय तसं त्या सोलून घ्यायच्यात. मला तीर्थराजनी थोडंसं फोडून दिल्या होत्या पकडीनी, म्हणजे आपण सांडशी म्हणतात काही जण, त्यांनी थोडंसं फोडून दिल्या होत्या. त्यानंतर मी हळूहळू त्या साली काढून घेतल्या आणि मग तो फायनल प्रोडक्ट भेटला जो तुम्ही पाहिलात आपण ऍड केलेला आहे वालामध्ये. होऊ शकतं छान उकळले आपल्याला दिसते बघा आतमध्ये आणि छान असं वाफ निघते आणि एवढं घमघमाट एवढं सुगंध सुटलाय ना तुम्हाला काय सांगू. आणि वालाचं बिर्डं कोकणातील लोकांना बिर्डं हे खूप प्रियच आहे. वालाचं बिर्डं हे अक्षरशः श्रावणामध्ये प्रत्येकाच्या घरात तुम्हाला भेटणारच. आणि मित्रांनो आता बघूया आई आता कदाचित तुकडेल आणि मग मीठ टाकेलच ते आपण बघूया, कारण 10 ते 15 मिनिटं होऊन गेलेत. छान वाफ सुटली आहे बघा उकळले. आपण पुढे बघूया आई आता काय करते. मित्रांनो बघू शकताय तुम्ही खूप छान उकळले. आहा हा म्हणजे आत्ताच भाकरी असं काही ते मिळावं आणि त्यावर खावं असं एक मोह होतो मित्रांनो. चला आता याच्यात आई चवीनुसार मीठ ऍड करणार आहे. एवढी उकळ आल्यानंतर भाजी शिजलेली आहे, आता फक्त मीठ टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी ढवळून एक 5 मिनिटं परत शिजवायची. कसं झालं कारण आता ऑलमोस्ट शिजलेलीच आहे, फक्त कारण त्यात आपण आटल्या आणि टाकल्यात ना त्याही शिजल्या पाहिजेत पणसाच्या. त्यामुळे मित्रांनो हे रेसिपी आटल्यांची, कारण सहसा कोणी हे ॲड करत नाही पण आपण करतो कारण खूप छान असं. आणि बघत बघू शकता छान उकळले आणि आपला विडा रेडी आहे. मित्रांनो बघू शकता छान आटल्या बटाटी सगळं दिसतंय आणि अशा प्रकारे हे वालाचं बिर्ड तयार आहे. तर सगळ्यांनी ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून कळवा, कारण ही रेसिपी आहे बिना फोडणीची कळसवलेली रेसिपी आणि आई कळसवते ते कसं ते पूर्ण रेसिपी तुम्ही पहा. पहिली पण आपण एक आहे डिस्क्रिप्शनला मी लिंक टाकेनच वेगवेगळ्या भाज्यांची, तुम्ही तेही बघा आणि मित्रांनो नक्की करून मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला. आणि हो चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. ह्या व्हिडिओचं एंड करूया. जय भवानी जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.